मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये 10वीचा अभ्यास जो आहे तो सुरू करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन जरी असला तरी आपल्याला शिक्षण काही थांबवता येणार नाही आणि हे शिक्षण तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न जो आहे तो या काळामध्ये आमच्या माध्यमातून केला जात आहे। आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा आता ही पद्धत जी आहे ही पद्धत स्वतःसाठी फायदेशीर आहे हे लक्षात घेऊन या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचं आहे। एकतर अध्यापही शाळा केव्हा सुरू होतील हे आपल्याला सांगता येणार नाही आहे आणि अशा कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण शाळेपासून दूर आहोत त्यावेळेस अभ्यास कसा करायचा। तर मी सुरुवातीला तुम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायचा याबद्दल अगदी थोडक्यात माहिती जी आहे ती सांगू इच्छितो। तुम्हाला माहिती आहे की हे 10वीचं जे पुस्तक आहे अद्यापपर्यंत सगळ्यांकडं आलं असेल आणि जर कुणाकडे ते पुस्तक उपलब्ध नसेल तर तुम्ही ई बालभारती या वेबसाईटवर जाऊन हे पुस्तक PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता आणि या माध्यमातून आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता। हे पुस्तक अभ्यासत असताना तुम्हाला मदत व्हावी म्हणून हे व्हिडिओ जे आहे ते आम्ही या ठिकाणी देत आहोत। तर चला मग आपण आता अभ्यासाला सुरुवात करूयात। सुरुवातीला मी तुम्हाला या पुस्तकाचा विषय सांगतो। तुम्ही 5वीपासून त्याच्याही अगोदर 3रीपासून 9वीपर्यंत जो इतिहास शिकलेला आहात हा इतिहास फार वेगळ्या पद्धतीचा आहे। म्हणजे 5वीला तुम्ही मानवाच्या वाटचालीची कथा पाहिली, प्रागैतिहासिक कालखंडाबद्दल पाहिलं। 6वीला प्राचीन भारताचा इतिहास पाहिला। 7वीला तुम्ही मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवराय आणि मराठा साम्राज्य याबद्दल तुम्ही माहिती घेतलीत। 8वीला तुम्ही भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ आहे या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल माहिती पाहिलीत। भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र कसा निर्माण झाला हे तुम्ही पाहिलेलं आहे। 9वीला मात्र तुम्ही स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या ह्या तुम्ही पाहिलेल्या आहेत। 9वीला अगदी 2000पर्यंतच्या घडामोडी पाहिलेल्या आहेत। मात्र यावर्षी जो 10वीचा विषय आहे इतिहास आहे तो अगदी वेगळा आहे। म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेला इतिहास आणि 10वीचा इतिहास यामध्ये खूप सारा फरक आहे। 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नावच मुळामध्ये उपयोजित इतिहास असं आहे, अप्लाइड हिस्ट्री। आणि अप्लाइड हिस्ट्री म्हणजे काय आहे, तर इतिहासामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काय असतं तर लढाया असतात, राजे महाराजे यांच्या गोष्टी असतात, स्वातंत्र्य चळवळीबद्दलची माहिती असते, वेगवेगळ्या समाजधुरीणांचं काम असतं, समाजसुधारकांचं काम असतं, क्रांतिकारकांचं कार्य असतं। मात्र या इतिहासामध्ये तुम्हाला त्यापैकी कुठल्याही बाबीचा इतिहास जो आहे तो सापडणार नाही, मिळणार नाही। मग आहे तरी काय या पुस्तकामध्ये? बऱ्याच वेळा असं होतं की इतिहास हा विषय जो आहे तो सगळ्यांना आवडतो, कौतुकाचा विषय असतो, बऱ्याच लोकांनी इतिहासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी दिलेल्या असतात। मात्र आपण या विषयामध्ये व्यावसायिक काही संधी उपलब्ध आहेत ही गोष्ट जी आहे ती विसरून जातो। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की 10वीच्या इतिहासाचं जे काही हे पाठ्यपुस्तक आहे हे पाठ्यपुस्तक मुळामध्ये इतिहास या विषयामध्ये असलेल्या व्यावसायिक संधींची तुम्हाला ओळख करून देतं आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला या माध्यमातून कशा पद्धतीनं करिअरच्या वेगवेगळ्या वाटा ढुंढाळता येतील हे तुम्हाला या ठिकाणी कळतं। त्यामुळं या विषयाचा अभ्यास तुम्हाला यावर्षी करायचा आहे। यावर्षी रूढार्थानं जरी तुम्ही ज्या पद्धतीचा इतिहास आत्तापर्यंत शिकत आला त्या पद्धतीचा इतिहास नसला तरी हे इतकं इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर असं पुस्तक तुम्हाला यावर्षी अभ्यासायचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला निश्चितपणे याचा खूप उपयोग होईल आणि तुम्हाला आनंद पण वाटेल। आता आपण पहिल्यांदा या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे या मुखपृष्ठावर नेमकं काय आहे ते पाहू। मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ, पहिल्यांदा आपण मुखपृष्ठावर या पुस्तकामध्ये काय आहे ते पाहू। या ठिकाणी तुम्ही पाहताय महात्मा फुले यांचा संदर्भ आलेला आहे।
आत्मा महात्मा फुले यांचा संदर्भ कशा संबंधात आलाय तर महात्मा फुले यांनी जो गुलामगिरी नावाचा जो ग्रंथ लिहिला या ग्रंथाचा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये संदर्भ आलेला आहे आणि तो वंचितांच्या इतिहासाच्या अनुषंगाने आहे. मी तुम्हाला इथली फार डिटेल माहिती सांगत नाहीये, थोडक्यात अगदी जुजबी माहिती सांगतो. दुसरा जो फोटो आहे हा इथला हा घारापुरी लेणीचा फोटो आहे, पर्यटनासंबंधीचा जो भाग आहे त्यामध्ये तो आलेला आहे. त्यानंतर हा जो तिसरा फोटो आहे हा जगातील सर्वात प्राचीन शिलालेखाचा फोटो आहे आणि ह्याही संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जो फोटो आहे तो मुंबई या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासंबंधीचा हा फोटो आहे. त्यानंतर हे तर तुम्ही जाणता की अशोक स्तंभावरचा हा फोटो आहे, तर खरं तर अशोक स्तंभावर चार सिंह आहेत, मात्र आपण फोटोमध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस फक्त तीन सिंह दिसतात आणि हे पुढे चालून भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं असं आपल्याला सारनाथ या ठिकाणच्या अशोक स्तंभाचं चित्र आहे. त्यानंतर या ठिकाणी भारहूत या ठिकाणच्या स्तूपाचं जे शिल्प आहे त्याचा हा फोटो आहे. त्यानंतर इथला जो फोटो दिसतो आहे तुम्हाला तो कैलास मंदिराचा फोटो आहे. वेरूळ या ठिकाणी ज्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत त्या जगप्रसिद्ध लेण्यामधलं जे अजरामर म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध असं कैलास मंदिर आहे, या कैलास मंदिराचा हा या ठिकाणी फोटो आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहासामध्ये एक चौकट आहे आणि त्या चौकटीमध्ये ऊर या ठिकाणच्या संग्रहालयाचा संदर्भ आलेला आहे आणि त्या ऊर या ठिकाणच्या संग्रहालयामध्ये संग्रहालय फिरत असताना आपण ज्या वस्तू बघतो त्या वस्तूंची माहिती देण्यासाठी एक क्ले टॅबलेट्स म्हणतात त्याला, या मातीच्या वटिका ज्या आहेत त्या ठेवल्या गेल्या होत्या, त्या मातीच्या वटिकांचा हा फोटो आहे. खरं तर तिसऱ्या प्रकरणामधला हा फोटो आणि हा फोटो वेगळा आहे पण संदर्भ तो आहे. त्यानंतर हा जो फोटो आहे तो कार्ल मार्क्स यांचा आहे. जगातील सगळ्यात महत्त्वाच्या विचारवंतामध्ये कार्ल मार्क्स यांचं नाव घेतलं जातं आणि कार्ल मार्क्स यांनी जो वर्ग सिद्धांत मांडला त्या वर्ग सिद्धांतांच्या अनुषंगानं पहिल्या प्रकरणामध्ये कार्ल मार्क्स यांचा फोटो आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणचं जे वस्तुसंग्रहालय तुम्हाला दिसतं आहे ते एक जगातलं महत्त्वाचं वस्तुसंग्रहालय आहे, त्याला ब्रिटिश वस्तुसंग्रहालय असं म्हणतात, इंग्लंडमध्ये आहे ते, त्याचाच फोटो आहे. इथं जो तुम्हाला फोटो दिसतो आहे तो मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुस्तकाचं गाव हे जे एक नवीन कन्सेप्ट म्हणजे भिलार नावाचं ते गाव आहे, वाईजवळ आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी एका गावामध्ये पुस्तकाचं गाव डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे पर्यटनाची आवड लोकांना असते पण पर्यटनाच्या आवडीबरोबर वाचनाची आवड निर्माण व्हावी, ती वाढत जावी यासाठी ते डेव्हलप केलेलं आहे आणि त्याचा तो फोटो आहे, त्याचा लोगोचा फोटो आहे तो. त्यानंतर इथं खालचा जो फोटो आहे तो जगप्रसिद्ध अशा ताजमहलचा फोटो आहे. तुम्हाला माहीत आहे ताजमहल आग्र्यामध्ये आहे, त्याचा तो फोटो आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो फोटो आहे आपल्या 13वं हे चित्र आहे, मोनालिसाचा फोटो आहे. लिओनार्डो द विन्सी नावाच्या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारानं जे एक चित्र काढलं मोनालिसाचं, जे आजही जगातलं सगळ्यात महत्त्वाचं चित्र म्हणून गौरवलं जातं, त्या मोनालिसाचा हा फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं एका पद्धतीनं पुस्तकामध्ये जे वेगवेगळे प्रकरणं आलेली आहेत त्या प्रकरणाचा सर्वत्र कोला ज्याला म्हणतो आपण एकत्रित असा हा मुखपृष्ठ बनवलेला आहे. अत्यंत आकर्षक असं हे मुखपृष्ठ आहे आणि जसं मुखपृष्ठ इतिहासाच्या अनुषंगानं बनवलं आहे तसं आपला इथला दुसरा जो विषय आहे तो राज्यशास्त्र आहे आणि या राज्यशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी मलपृष्ठ जे आहे ते बनवलेलं पाहायला मिळतं. या मलपृष्ठामध्ये हा जो पहिला फोटो आहे तो रमाबाई रानडे यांचा आहे. त्यानंतर या ठिकाणी EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याला म्हणतो आपण, त्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा फोटो आहे. इथं पाहताय तुम्ही की एक काळ असा होता की मतदान करण्यासाठी ज्यावेळेस EVM मशीनचा वापर केला जायचा नाही त्यावेळेस या मतपेट्या बनवलेल्या होत्या, वोटिंग करून त्या मतपेट्यामध्ये ती मतपत्रिका जी आहे ती टाकली जायची
आता ही पद्धत नाहीशी झालेली आहे आणि ही पद्धत आता आलेली आहे. म्हणजे मतपेट्या ते ईव्हीएम मशीन हा भारताचा जो निवडणुकांचा प्रवास झालेला आहे या प्रवासासंबंधीची एक रंजक माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि ती तुम्हाला महत्त्वाची पण आहे. त्यानंतर हा जो या ठिकाणी फोटो आहे तो भारतातले पहिले मतदार म्हणून ज्यांना ओळखलं जातो ते हिमाचल प्रदेशामध्ये कल्पा नावाचं एक गाव आहे, किन्नौर नावाच्या जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणचे श्यामशरण नेगी यांचा तो फोटो आहे. तुम्हाला एक मी महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की श्यामसुमार नेगी यांनी 2019 म्हणजे 1951-52 जे पहिले आपले निवडणुका झाल्या त्या 1951-52 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकापासून 2019 निवडणुकांपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केलेले आहेत. 102 वय होतं 2019 त्यांचं, आज म्हणजे 103 वय आहे, अजूनही ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर हा जो इथं पुढचा फोटो आहे तो फोटो मात्र तुम्हाला माहीत असेल की पर्यावरणासंबंधीची जाणीव जागृती वाढवण्यासाठीचा तो फोटो आहे, पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणूनचा तो फोटो आहे. याला एक वेगळं शब्दात मी जर सांगितलं तर त्याला असं म्हणता येईल की शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे आपण विकास तरी साधतोय पण हा विकास साधत असताना पर्यावरणाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण हनन करतोय, हे न करता पुढच्या पिढीकडे सुद्धा आपण तितक्याच ताकदीनं हे उपलब्ध करून दिलं पाहिजेत यासाठीचा हा फोटो आहे, तुम्हाला दिसतो आहे यामध्ये. आणि शेवटचा जो हा फोटो आहे तो भारतामध्ये जे स्वच्छ भारत मिशन राबवलं गेलं त्या अनुषंगानं आलेला फोटो आहे. म्हणजे अशा प्रकारे इतिहास आणि राज्यशास्त्र याचे फोटो जे आहेत ते मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर वापरले गेलेले आहेत. तर ही झाली या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची आणि मलपृष्ठाची थोडक्यामध्ये ओळख. आता मी तुम्हाला पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की या इतिहास आणि राज्यशास्त्राला मिळून आपल्याला एकंदर थेरीचा जर पेपर असेल तर त्याला 40 आहेत. म्हणजे सामाजिक शास्त्र हा विषय तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला असणार आहे आणि याचा जो संकेतांक आहे तो आहे, संकेतांक जो आहे तो आहे 73. याच्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयाचा समावेश होतो. आपला टोटल मार्क जरी 100 येणार असले तरी इतिहास आणि राज्यशास्त्राला 40 आहेत आणि भूगोलाला 40 आहेत. म्हणजे 40 + 40 असे 80 होतात आणि इंटरनल म्हणजे अंतर्गत मूल्यमापनाचे 20 असे एकंदर 100 तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मार्क्समधून येतात. पण तुम्ही परीक्षा देता 80 आणि त्या 80 40 अर्थातच इतिहास आणि राज्यशास्त्राला असतात. तर इतिहास आणि राज्यशास्त्राचे आपण गुण पद्धती कशी आहेत त्या पाहिल्या. आता आपण पुस्तकाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करूया आणि इतिहासामध्ये किती प्रकरणं आहेत हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये गेलात तर तुम्हाला एकंदर 9 प्रकरणं या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे हे 9 पाठ आहेत आणि या 9 पाठामध्ये तुम्हाला 28 जे आहेत ते मिळणार आहेत. याची घटकनिहाय गुणविभागणी कशी आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण अगोदर आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत तर पहिल्यांदा आपण काय करूयात, याचे घटक कोणते आहेत ते पाहूयात.